नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुपाली विजय सूर्यवंशी होय. आम्ही स्मार्ट शेतकरी VS या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते. चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. तर आज आपण पुन्हा एकदा देवराष्ट्र येथील महीन सरांच्या प्लॉटला भेट दिलेली आहे. तर ऊसाचा त्यांचा व्हिडिओ आपण प्रथम केलेला आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला जाईल, तर तो व्हिडिओही तुम्ही पहा. आज आपण या प्लॉटला पुन्हा भेट देण्याचं कारण की आपण त्यावेळेला पण तसंच बोललो होतो की सरांचं एक अपेक्षित होतं की एवढ्या कांड्या आणि अशा पद्धतीने ते ऊस आणणार आहेत, तर खरंच आज त्यांच्या प्लॉटमध्ये तोडणी चालू आहे आणि त्याच वेळेला आपण इथे पोचलो आहे. तर आपल्याला इथे अप्रतिम असा ऊस पाहायला मिळतो. तुम्ही बघू शकता की ऊसाची संख्या अशी जास्त प्रमाणात आहे, लांब आहे ऊस त्यांचा. तर किती कांडे आहेत ते आपण पाहणारच आहोत. तर बाकीची माहिती आपण सरांच्याकडून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार सर, तुमचं नाव काय? विक्रम ज्ञानदेव महीन, मुक्काम पोस्ट देवराष्ट्री, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. नमस्ते सर. नमस्ते सर, तुमचं नाव काय? हर्षवर्धन अविनाश पाटील. मॅडम नमस्ते. नमस्ते मॅडम, तुमचं नाव काय? मनीषा विक्रम महीन. सर, तुम्ही तर आम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये तर सगळी माहिती अगदी लागणीपासून तुम्ही 10 महिन्यापर्यंतची सर्व माहिती तुम्ही सांगितलेली होती आणि त्याच्या पुढचीही काय वापरणार होता हेही तुम्ही सांगितलंय. तर सर, तुम्ही ठळक असे मुद्दे आम्हाला सांगा की पुन्हा एकदा हा व्हिडिओ कसा, की काही जे शेतकरी मित्र नवीन असतील किंवा काही ठळक मुद्दे असे आम्हाला आठवून द्या की तुम्ही 47 कांडे आणलेत आज. आपण एका ऊसाला मोजा तर 47 कांडे आहेत सरासरी. तर ते 47 कांडे आणण्यासाठी तुम्ही काय व्यवस्थापन केलं? मॅडम, मी भेसल डोस वापरले आहेत, 5 ते 6 डोस वापरले आहेत, केले आहेत. फवारण्या जो 10 ते 12 फवारण्या झाल्या आहेत. ड्रोनच्या माध्यमातून फवारण केले आहेत. ड्रोनच्या माध्यमातून फवारण केले. त्यानंतर ऊस मोठा होतो, फवारणी जमत नाही, तुम्ही ड्रोनचे वापरले. नंतर एसटीपीने सुद्धा मी फवारण केले आहेत, म्हणजे हाताला येत नव्हता ऊस मोठा कांड्या झाल्यानंतर, तर त्याच्यासून पण फवारण केले आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय ड्रिपद्वारे हा ड्रिपद्वारे दर आठवड्याला खतं देत होतो मी, म्हणजे ड्रिपची खतं देत होतो, परत अमोनियम सल्फेट, पोटॅश वगैरे असे खतं पण देत होतो. ड्रिपचे खतं पण दिलेले आहेत. म्हणजे एका आठवड्याला, म्हणजे 8 दिवसाच्या अंतराने तुमचं दर 8 दिवसाला खत देत होतो, खत चालूच होतो. मी थेंबे त्याला खायला तुम्ही त्याला देत होता, त्याच्यामुळेच मला वाटतंय आज तुमचं हे म्हणजे एवढं अपेक्षित असं कांड्या असं लांब कांड्या पण लांब आहेत चांगल्या प्रतीच्या दिसतोय, ऊस पण चांगल्या प्रतीचा दिसतोय. कारण का ह्या वर्षी कसं झालंय, वातावरणाचा थोडासा जरा बसला, पाठीमागचा जो पाऊस असतो तो पाऊस कमी पडल्यामुळे जर ऊसाची वाढ झाली ना, तर माझ्या म्हणजे माझ्या मते 50-55 पर्यंत कांडे झाले असत्या. पाऊस कमी असल्यामुळे जरा कमी झाले असं वाटतं. ह्या वेळेला बऱ्यापैकी सगळीकडेच आम्हाला तसंच दिसून येत आहे की एवढं अपेक्षित नाहीये, पण तुमचं खरं टार्गेट थोडंफार म्हणजे तिथे पोहोचलंय असं आम्हाला दिसून येत आहे. आताच तुमच्या 2 दिवस झाले दिसतंय की ऊसतोड चालू झालेली आहे. आणि आता आपण मोजू एका एका ऊसाच्या कांड्या मोजूया सर. ठीक आहे सर, ठीक आहे सर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119, 120, 121, 122, 123, 124, 125, 126, 127, 128, 129,
हाँ तोडताना जरा ऊस पडल्यामुळे खाली तोडता आलेला नाही व्यवस्थित, त्यामुळे खाली सुद्धा कांदा गेलेत. हा नाही तोडू शकत. हा दोन तीन कांदे म्हटलं तरी 48 ते 50 पर्यंत कांदे आहेत. हो हो, 50 कांद्यापर्यंत ऊस आणण्यासाठीचं नियोजन खरंच तुमचं अप्रतिम झालंय, कारण का आतापर्यंतच्या ह्याच्यात एवढा लांब ऊस कुणाचा नाही बघायला मिळालेला, त्यामुळे तरी आम्ही एवढ्या लांब देवराष्ट्रीपर्यंत आम्ही पोहोचलो तुमचा ऊस पाहण्यासाठी. पुन्हा एकदा आपण पहिलं बोललो होतं पण तसं, तर तुम्ही खरंच सरांचा व्हिडिओ ज्या शेतकरी मित्रांनी पाहिला नसेल तर त्यांना व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही सरांचा पहिला पहा. त्यात त्यांनी डिटेलमध्ये अशी सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे की लागण त्यांनी कशा पद्धतीने केली आणि कोणती खतं घातलीत, ती सर्व माहिती सरांनी A to Z असं शेड्यूल त्यांचा दिलेला आहे, तर तो तुम्ही व्हिडिओ पहा. तर आणि अजून एक मला सांगा असं वाटतं की आत्ता सरांचा आपण ऊसा मोजला आहे तर 48 ते 50 कांड्या कमीत कमी असं म्हणजे आहे, आणि बाकीचे असं काय थोडेफार कमी असू शकतं, 45 ते 50 कांडे 45 पर्यंतही असणार आहे. तर तुम्हाला काय वाटतंय की सरांना एकरी उत्पन्न किती निघेल हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा, आणि तुमचे प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानंतर आम्ही म्हणजे आत्ता कसं जस्ट चालू झालेले सरांच्या तोड,
तर आम्हीही नक्कीच तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देऊ नंतर. हा सस्पेन्स म्हणजे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये थोडंसं सस्पेन्स ठेवतो आहे की किती उत्पन्न निघेल सरांना. सरांनी असं खरंच खूप छान नियोजन केलं आहे आणि एवढा छान ऊस आणण्यासाठी आणि आमच्या शेतकरी मित्रांना खूप छान माहिती दिली. आणि आज आपल्याला महीन सरांच्या मॅडमही आपल्या सोबत आहेत, त्यांनीही आपल्याला आज. सर एक मुद्दा अजून मला विचारावासा वाटतोय की आठ चाली ऊस आहे हा तुमचा, तर आठ चाली ऊसात तुम्हाला वॉटरशूट कशा पद्धतीने निघालेत किंवा निघालेत की नाही निघालेत, किती प्रमाणात आहेत सांगा मला. चांगली वॉटरशूट निघाले होते. आपण ज्याला सुरुवातीला आपण असे ऊस दाबला होता त्याला बारीक बारीक आपण लहान कोंब व्हिडिओमध्ये आहे. आपल्या व्हिडिओमध्ये तसं आपण उल्लेख पण केलेला आहे की तुम्ही दाबून घेतला होता त्याच्यामुळे प्रकाश आतमध्ये भरपूर पडेल, त्याच्यामुळे वॉटरशूट चांगले चांगले निघतील. चांगले निघाले ही वॉटरशूटच आहे ना आपला. सर किती काढणे ते बघूया का आपण ह्याच्या पण. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस कांड्या. चोवीस कांड्या म्हणजे पंचवीस सव्वीस कांड्या आपण म्हणू शकतो कारण का एखाद दोन इकडे तिकडे ती राहून जाते. चोवीस ते सव्वीस कांड्याचा हा वॉटरशूट आहे. तर वॉटरशूट काही कारखान्यावरून म्हणतात वॉटरशूट चालत नाही, तुमच्या इथे ऊस नेतात का वॉटरशूटचे? आता मोठा असल्यामुळे नेणार आहे कारण त्याचं वजन जास्त उसाचं असल्यामुळे अवरेजला पण याचा फरक पडणार, चांगला अवरेज फरक पडणार. हा तेच ना, त्याच्यामुळे तुमचं असं अवरेज अवरेजला पण भरून काढण्यासाठी चांगलं होणार वॉटरशूट जास्त. म्हणजे अशा पद्धतीने जर सरांनी जसं सांगितलं, त्यांनी पहिल्या व्हिडिओमध्ये पण तसा उल्लेख केलाय की ऊस दाबल्यानंतर काय इफेक्ट होतो, तर तशा पद्धतीने ऊस दाबून घेतला तर आठ चाली ऊसात असे वॉटरशूट निघणार आहेत. वॉटरशूट निघाल्यानंतर अपेक्षित असं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर अशा पद्धतीने असेल नियोजन तर नक्कीच तुम्हाला अपेक्षित उत्पन्न मिळेल. सरांनी असं खरंच खूप छान नियोजन केलं आहे आणि एवढा छान ऊस आणण्यासाठी आणि आमच्या शेतकरी मित्रांना खूप छान माहिती दिली. आणि आज आपल्याला महीन सरांच्या मॅडमही आपल्या सोबत आहेत, त्यांनीही आपल्याला आज वेळ दिला आहे. मॅडम आपलेही खूप खूप धन्यवाद आणि आपल्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद छान अशी माहिती दिल्याबद्दल. आणि आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आजचा हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.